राज्यातील सर्व शाळा 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. शिक्षण खात्याने गुरुवारी संध्याकाळी तसे परिपत्रक जारी केले. या परिपत्रकात सर्व शाळा 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिलेत. नमस्कार, मी विश्वनाथ आणि तुम्ही पाहताय गोवन वार्ता लाईव्ह. गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. शाळा बंद असल्या तरी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र शाळेत जावं लागणार आहे. या सर्वांनी कोविडच्या नियमांचं कडक पालन करण्याचा आदेश शिक्षण खात्यानं दिलाय. बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत 30 एप्रिलपर्यंत राज्यात रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कर्फ्यू जाहीर केला होता. याच पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील शाळाही बंद राहतील अशी माहिती दिली होती. गुरुवारी शिक्षण खात्यानं त्यासंबंधीचं रितसर परिपत्रक जारी केलं. नव्या निर्बंधांमध्ये शिक्षकांसाठी आणि शाळांसाठी काय नियम असणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नव्हतं. आता शिक्षण खात्यानं एक परिपत्रक जारी केलंय. त्यामुळे शाळा 30 एप्रिलपर्यंत बंद असल्या तरी शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना म्हणजे क्लार्क, शिपाई या सगळ्यांना शाळेत हजेरी लावावीच लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांचा कुठंतरी हिरमोड झालाय. दरम्यान ऑनलाईन शिक्षण मात्र गरजेप्रमाणे घेण्याचे निर्देशही देण्यात आलेत. शाळा बंद असल्या तरी शिक्षकांना शाळेत जावं लागल्यानं शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय. आम्हाला कोरोना होऊ शकत नाही का? आम्ही काय सुपर हिरो आहोत काय? अशा तऱ्हेच्या संतप्त प्रतिक्रिया काही शिक्षकांनी गोवन वार्ताकडे बोलताना व्यक्त केल्या. सरकारनं आम्हाला देखील घराकडून काम करण्याची मुभा देण्याची मागणीही या शिक्षकांनी सरकारकडे केली आहे.